आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बारवाड ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षपदी कृष्णात पाटील बिनविरोध. उपाध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने झाले बिनविरोध. निपाणी तालुक्यातील बारवाड येथील ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षपदी कृष्णात पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. येथील ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष शिवाजी बासणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदांच्या जागेसाठी बुधवारी दिनांक 27 रोजी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात उपाध्यक्ष पदासाठी कृष्णात लक्ष्मण पाटील यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे निपाणी नगरपालिकेचे निवडणूक अधिकारी दीपक हरदी यांनी कृष्णात पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. निवडीनंतर बोलताना नूतन उपाध्यक्ष कृष्णात पाटील म्हणाले की सर्व सदस्यांच्या सहकार्याने माजी उपाध्यक्ष पदासाठी निवड झाली आहे. यापुढे बारवाड गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी नूतन उपाध्यक्ष पाटील यांचा निवडणूक अधिकारी दीपक हरदी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष जयश्री बत्ते, सदस्य विक्रम जाधव, विमल कमते, सुरेखा चौगुले, रेखा जाधव, संगीता जाधव, पीडीओ प्रकाश धनगर, सेक्रेटरी प्रभाकर काकडे आदी प्रमुख उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. महानकारी न्यूज साठी बारवाडहून तानाजी बिरनाळे. ग्रामपंचायत उपाध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सगळ्यांचं आभार, सगळ्या सदस्यांचं मी आभार मानतो. गावच्या विकासासाठी यापुढे काय करणार? इथून पुढे होणाऱ्या गावच्या विकासासाठी आम्ही सर्वजण सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष सगळेजण हिरिरानं काम करून गावच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असू.